केंद्रीय मंत्री माननीय श्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांबद्दल जे वक्तव्य केलं त्याचा निषेध म्हणून इथे पुण्यामध्ये शिवसेनेतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला। त्या दरम्यान दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांसमोर येणार अशी वेळ उद्भवणार होती, परंतु पोलिसांनी अत्यंत वेळेत आधीच आम्ही प्लॅनिंग करून ठेवलेली होती आणि बंदोबस्त ठेवलेला होता, त्यामुळे कुठलाही गैरप्रकार इथे झालेला नाही। आणि आपल्यामार्फत सर्वांनाच विनंती करतो की कायदेशीर पद्धतीने हा सगळा इशू हँडल केला जाईल, कुणी कायदा हातात घेऊ नये आणि पोलिसांना सहकार्य करावं आणि शांतता राखावं। दगडफेक झाली आणि काही काठ्या फेकण्यात आलेल्या असा आरोप बीजेपीकडनं करण्यात आलेला आहे, दोघी बाजूने असा आरोप केला जातोय, तर त्याबद्दल काय सांगा? नाही, आता इथे पोलीस जे होते त्यांच्याबद्दल आता या प्रकाराची सर्व चौकशी करूया आणि त्याची पूर्ण कायदेशीर कारवाई करून गुन्हे म्हणजे ज्यांनी कोणी असं केलं असेल त्यांच्यावरती गुन्हे दाखल करू। काय आता जनतेला नागरिकांना काय आवाहन कराल? भीतीचं वातावरण आहे, जनतेला हेच आवाहन करेन की भीतीचं वातावरण निर्माण करायची काहीही आवश्यकता नाही। पोलीस दल अत्यंत सक्षम आहे, सर्वांनी कायद्याचं पालन करावं, कोणी कायदा हातात घेऊ नये आणि पोलिसांना सहकार्य करावं। एक असं सांगितलं जातंय की पोलिसांना या सर्व प्रकाराची कल्पना होती, तरी पोलिसांनी हे आंदोलन होऊ दिलं आणि शिवसैनिकांना पाठीशी घालण्याचा वरूनच आदेश होता असा एक आरोप होतोय। नाही नाही, हे अत्यंत चुकीचं विधान आहे आणि अशा कुठल्याही प्रकारचा नाही आहे आरोप, म्हणजे कुठल्याही प्रकारच्या आरोपाची आम्हाला कल्पना नाही आहे। आता ही जी सिच्युएशन आहे ही अचानकपणे उद्भवलेली सिच्युएशन आहे आणि त्याप्रमाणे आम्ही बंदोबस्त आमचा ठेवलेला होता आणि तात्काळ आम्ही त्याच्यावरती ॲक्शन घेतली आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी आणि कुठलाही अनर्थ या ठिकाणी घडला नाही आणि पुढेही घडणार नाही याची आम्ही दक्षता घेतली। परमिशन कुठल्याच आंदोलनाला सध्याची कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता नाही आहे, परंतु आता याच्यावरती काय कायदेशीर कारवाई करायची ते आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ। झालं, ओके।